नमस्कार, शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा। पुढील 5 दिवसाचा हवामानाचा अंदाज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। नंदुरबार जिल्ह्यापासून आपण याची सुरुवात करूयात। हा हवामानाचा अंदाज मुख्यत्वे करून 28 तारखेपासून 28, 29, 30, 1 आणि 2 जुलैपर्यंतचा आहे। 2 जुलैपर्यंत म्हणजे 5 दिवसामध्ये महाराष्ट्रात कुठेही पावसाचा खंड शिल्लक राहणार नाही। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेरणीयोग्य पाऊस झालेला असेल आणि पेरलेल्या पिकांना पुनर्जीवन मिळण्याकरता सुद्धा या पावसाचा मोठा फायदा होणार आहे। त्यामुळे आपण पुढील 5 दिवसाचा महत्त्वाचा हवामान अंदाज पाहणार आहोत। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा नवापूर आश्वा या भागात पुढील 3 दिवसांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे। नंदुरबार आणि आजूबाजूला शेतीस पूरक अशा प्रकारचा पाऊस होणार आहे। साक्री, सटाणा, मालेगाव या सर्व परिसरात पाऊस चांगला आहे। धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस होणार आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल। पाचोरा, चाळीसगाव, एरोंडोल आणि परोला, आंबळनेर या परिसरात जामनेरपर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल। मनमाड, कन्नड, औरंगाबादपर्यंत, वैजापूर आणि गंगापूरला पाऊस कमी आहे। पुढील 5 दिवसांमध्ये वैजापूर आणि गंगापूरच्या पावसाचा प्रश्न सुटलेला असेल। उत्तम प्रकारचा पाऊस या ठिकाणी पडेल। सिन्नर, संगमनेर, निफाड, नाशिक, श्रीरामपूर या परिसरामध्ये राहुरीपर्यंत पाऊस पडलेला नाही, परंतु पेरणीयोग्य पाऊस या ठिकाणी पुढील 5 दिवसात होणार आहे। इगतपुरी ते पालघर, नाशिक या सर्व परिसरामध्ये, नाशिकच्या पश्चिमेला भरपूर पाऊस आहे। पूर्वेलासुद्धा पावसाचं जे काही घट होती ती हळूहळू भरायला सुरुवात होऊन पुढील 10 दिवसामध्ये ही घट पूर्ण निघून जाईल। त्यामुळे साधारण पुढील 5 दिवसामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। वसई, विरार, उल्हासनगर, ठाणे, खोपोली या सर्व परिसरामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला होताना दिसतो आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाऊस पुढील 5 दिवसामध्ये साधारणपणे कोकणपट्टीमध्ये सर्वच जिल्ह्यात, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अपवाद वगळता, पावसाचं प्रमाण कमी असणार आहे। कोल्हापूर आणि सांगली परिसरात पिकांसाठी अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचा पाऊस होईल। कराड परिसरामध्ये पावसाची, कराड आणि साताराच्या दरम्यान पावसात थोडी घट जरी दिसत असली तरी पेरलेल्या पिकांसाठी हा उपयुक्त अशा प्रकारचा पाऊस असेल। सोलापूर, पंढरपूर, सांगोला या सर्व परिसरात अत्यंत चांगल्या प्रकारचा, सरासरीपेक्षा जास्त पाऊस या ठिकाणी होईल। अक्कलकोटमध्ये सुद्धा जास्त पाऊस झालेला नाही। आळंद भागात सुद्धा पाऊस कमी होता। उमरगा आणि तुळजापूर परिसरातही पावसाची घट होती, ही संपूर्ण घट या पुढील 5 दिवसांमध्ये भरून जाईल। निलंगा, लातूर, उदगीर या सर्व परिसरामध्ये, देंगलोरपर्यंत आपण जर बघितलं, मुखेड, देंगलोर, धर्माबाद या सर्व, राजूरपर्यंत सर्व परिसरात जोरदार पाऊस आहे। लातूरच्या पूर्वेकडील भागात पावसाचं प्रमाण अधिक असेल। बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आंबेजोगाई, परळी सर्व ठिकाणी पाऊस भरपूर झालेला असेल। साताऱ्याच्या पूर्वेला काही तालुक्यांमध्ये पावसात थोडी घट दिसते, परंतु शेतीस पूरक अशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी होईल। पंढरपूर, सोलापूरचाही भाग आपण बघितलेला, या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रकारचा पाऊस होईल। वडूज, मायानी, फलटण, इंदापूर, बार्शी, थोडा पुण्याच्या पूर्वेकडील भागांमध्ये पाऊस थोडा कमी होता, या ठिकाणची सुद्धा गरज पावसाची भागणार आहे। आपण बघू शकता की दौंड, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा, शिरूर, राळेगण, कडा, जामखेड या परिसरातही सध्या थोडा पाऊस कमीच होता,
या ठिकाणची पावसाची गरज भागून जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये खूप कमी पाऊस झालेला आहे. अहमदनगरमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा पाऊस दरम्यानच्या काळात होईल. चाकण, जुन्नर, मंचर हे पूर्वेकडील भाग याचे जे आहेत, या ठिकाणी थोडं पावसाचं प्रमाण कमी आहे. राहुरीमध्ये पाऊस कमी होता, संगमनेरला पाऊस नव्हताच, सिन्नरलाही पाऊस कमी होता, पण या ठिकाणीसुद्धा पेरणीयोग्य पाऊस पुढील 5 दिवसांमध्ये होणार आहे. आपण बघू शकता औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा पाऊस या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. विशेष म्हणजे गंगापूर, भगूर, पाथर्डीपर्यंत चांगला पाऊस आहे. अहमदनगर जिल्ह्यातही सर्वत्र, खास करून उत्तरेला आणि पूर्वेला पाऊस चांगला आहे. बीड जिल्ह्यातही सर्व तालुक्यात पाऊस चांगला आहे. औरंगाबाद जालन्यातही चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो आहे पुढील 5 दिवसांमध्ये. जळगाव जिल्ह्यामध्ये आपण बघितलेलं आहे चांगला पाऊस पडतो आहे सरासरीपेक्षा जास्त. बुलढाण्यातही अनेक तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त म्हणजे चांगला पाऊस पडणार आहे. अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वच तालुक्यांमध्ये चांगला पाऊस आहे. अकोटचा भाग आणि बुऱ्हाणपूरमध्ये सुद्धा आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळतो आहे. अकोटच्या उत्तरी भागामध्ये मात्र थोडी पावसाची घट दिसते आहे. चिखलदरा, अचलपूर हा जो भाग आहे या ठिकाणी थोडी पावसाची घट होती, परंतु तीही आता भरणार आहे. आणि विशेष म्हणजे अमरावतीच्या दक्षिणी आणि पूर्वेकडील भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल. यवतमाळलासुद्धा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल. वाशिम, हिंगोली या परिसरातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार आहे. परभणी जिल्ह्यातही चांगला पाऊस होईल. आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार आहे. त्यामुळे या परिसरात सर्वत्र समाधानाचं वातावरण असणार आहे. आपण पाहू शकता उमरेड, किनवट, पुसद, दिग्रज, पांढरकवडा या सर्व भागामध्ये, यवतमाळच्या सर्वच भागामध्ये जोरदार पाऊस आहे. दरम्यानच्या काळात यवतमाळ पूर्वेला मात्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसाची कमी होती, ती मात्र भरून जाणार आहे. त्यामुळे अमरावती, वर्धा, या सर्वच जिल्ह्यांमध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला पडेल. नारखेड, वरुड हा जो मुरसी हा अमरावती आणि वर्ध्याचा या भागातसुद्धा जोरदार पाऊस होणार आहे. नागपूरच्या उत्तरेला रामटेक वगैरे भागातसुद्धा, तुमसरलासुद्धा पाऊस चांगला होईल. नागपूर भंडाऱ्यात पावसाचं प्रमाण चांगलं असेल, परंतु आपण बघतो आहोत की नागपूर, भंडारा आणि गोंदियाच्या पुढील 5 दिवसात या ठिकाणचा पाऊस थोडा कमी होईल. आणि मराठवाड्याच्या बाजूला पाऊस सरकतो आहे. आपण समोर बघू शकता की चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा उत्तम अशा प्रकारचा चांगला असा पाऊस होईल. त्यामुळे पूर्व विदर्भातसुद्धा पावसाचा प्रश्न विशेष भेडसावणार नाही. आपण संपूर्ण महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज बघितला असता आपल्याला या पुढील 5 दिवसांमध्ये विशेष करून नांदेड, परभणी, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर, जळगाव, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर आहे. हिंगोलीमध्ये पावसाचा जोर आहे. नांदेडमध्येही पाऊस चांगला पडणार आहे. मात्र उर्वरित जिल्ह्यामध्ये सरासरी पाऊस पडणार आहे. तालुक्यामध्ये महाराष्ट्रात पुढील 5 दिवसात कुठेही पावसात खंड शिल्लक राहणार नाही. पावसाचा खंड संपुष्टात येईल. आपण या सिमेजला आपण जर पुढे 10 दिवसापर्यंत लक्ष दिलं तर आपल्याला पुढच्या 10 दिवसामध्ये सर्वत्र समाधानकारक पाऊस, आपण या इमेजमध्ये हलकी नजर टाकली तर आपल्याला लक्षात येईल की सरासरीपेक्षा जास्त पाऊस बऱ्याच ठिकाणी झालेला असेल. कवळ्या पिकांना जास्त पावसाची आवश्यकता नसते. अशा वेळेस पाऊस कधी थांबेल अशा प्रकारच्या कॉमेंटसुद्धा येण्याची शक्यता पुढील 10 दिवसानंतर नाकारता येत नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.